हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या निमित्ताने खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहूजी साळवे, सर्वच महापुरुषांना वंदन करतो. आणि आज आमचा फॉर्म भरण्याकरता आणि आम्हाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या देशाचे विकास पुरुष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते आदरणीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित, कैलासजी विजयवर्गीयजी मंचावर उपस्थित, सुलेखाताई कुंभारे, जोगेंद्रजी कवाडे माझ्यासोबत जे फॉर्म भरणार आहेत, पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे आणि दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते या ठिकाणी मंचावर उपस्थित, कृपालजी तुमारे, परिणयजी फुके, सुधाकरराव कोळे, सुधाकरराव देशमुख, कृपाशंकर सिंगजी, अनिल सोलेजी, संजय भेंडेजी, आशिष जयस्वालजी, विकास महात्वेजी, मायाते युनातेजी, धर्मपाल मेश्रामजी, प्रशांत पवारजी, प्रवीण दटकेजी, मिलिंद मानेजी, विकास कुंभारेजी, टेकचंद सावरकरजी, गिरीजी व्यास, अर्चनाटे डेहनकर, कोणाचे नाव राहिले असतील तर त्यांची क्षमा मागतो, लिहिणाऱ्याचा दोष आहे, माझा दोष नाही आहे. मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज फार वेळ बोलणार नाही, मी रोजच बोलतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्यापेक्षा आपलं काम बोलतं, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आज खऱ्या अर्थानं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये केलेला बदल हा लोक डोळ्यांनी पाहत आहेत. बदललेलं नागपूर, नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर, नागपूरमध्ये तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था, नागपूरची मेट्रो, नागपूरमध्ये आलेले उद्योग, प्रत्येक गोष्ट ही या ठिकाणी पाहतोय. आणि माझा दावा आहे, 10 वर्षाचं आमचं काम बघा, 7.5 वर्ष आम्हाला मिळाले आणि केंद्रातले 10 वर्ष आणि त्याच्यापूर्वीचं 15 वर्षाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं काम बघा, कोणालाही विचारायची आवश्यकता पडणार नाही. नागपूर शहर आम्ही बदलून दाखवलं तुमच्या आशीर्वादानं. मुख्यमंत्री होता आलं, उपमुख्यमंत्री होता आलं, या विदर्भामध्ये मोठं परिवर्तन आपण करून दाखवलं. नागपूरचा एअरपोर्ट असेल, अमरावतीचा एअरपोर्ट असेल, वनगंगा नळगंगा सारखी 88,000 कोटीची त्या ठिकाणी एक योजना असेल, गोसीखुर्दचं काम असेल, इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन प्रकल्पांचं काम असेल, समृद्धी महामार्गाचं काम असेल, कामच कामं झाली आणि त्यामुळे विदर्भाचा चित्र देखील माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही बदलतोय. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे, देशाचे नेते आणि प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी नवभारताची निर्मिती सुरू केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. आणि हा नवीन महाराष्ट्र युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, विरोधकांना तर आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवण्याकरता काँग्रेसच्या नेत्यांनी, सुनील केदार, नाना पटोलेंनी नागपूरच्या न्यायालयामध्ये केस केली, त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील. पण एवढंच सांगतो, आज शेतकऱ्याला मोफत वीज असेल, आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल,
वेगवेगळ्या समाज, आज आपण बघा दीन दलित गोर गरीब आदिवासी ओबीसी प्रत्येक समाजा करता आपण केलेलं काम असेल, आज हे काम आपलं बोलताय। ओबीसी समाजा करता 48 जीआर काढणार महायुतीचं सरकार आहे। अरे काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, एक जीआर तुम्ही दाखवा तुमच्या काळातला ओबीसीचा, एकही जीआर, दोन ठोकणार जीआर काढले त्याला पैसे देखील दिले नाही। अरे आम्ही ओबीसीचे 54 हॉस्टेल तयार करून दाखवले, तुम्ही एक हॉस्टेल तयार करू शकला नाही, आज ही परिस्थिती आहे। आमच्या दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आणून त्या माध्यमातून त्यांच्या मुलांना शिक्षणाचं दालन खुलं करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। सर्वांचं सरकार म्हणजे आपलं सरकार आहे, आणि म्हणून मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये 6व्यांदा दक्षिण पश्चिम नागपूरची जनता ही मला आशीर्वाद देणार आहे। आणि त्यासोबत आमचे कृष्णाभाऊ खोपडे, कृष्णाभाऊ खोपडे म्हणजे पूर्व नागपूरचे कार्य सम्राट आमदार आहेत, या कार्य सम्राट आमदाराला पुन्हा एकदा अतिशय विक्रमी मताने त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचंय, सगळे विक्रम आम्हाला मोडायचे आहेत। आणि दुसरीकडे जनसामान्यांचा माणूस, जनसामान्यांचा नेता, जनसामान्यांमध्ये 24 तास राहणारे आमचे मोहनभाऊ मते लोकप्रिय आमदार यांना देखील आमच्या सोबत पाठवायचा आहे। अभी ट्रेलर है, 3 और बाकी है, 3 और आने वाले है, और ये 6 के 6 शेर आपके आशीर्वाद से मुंबई के विधानसभा में जाएंगे। आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे मित्रपक्ष रिपाई असेल, वेगवेगळे आमचे मित्रपक्ष असतील, भारतीय जनता पार्टी, सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवूया, तेवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, धन्यवाद। जय हिंद, जय भारत।